आमदार नितेश राणे यांनी आरोप केला की शिवसेना उद्धव गटाचे नाशिकचे बळगुजर यांचे बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत बळगुजर यांची घट्ट मैत्री असल्याचा आरोप यावेळी नितेश राणे यांनी सभागृहात केला होता. यांचा खुलासा करण्यासाठी अंबादास दानवे यांनी मीडियाला ही माहिती दिली आहे. एक मिनिट हे बघा, शुक्रवारचे दिवशी आमदार नितेश राणे यांनी एक आरोप केला, शिवसेनेचे नाशिकचे जे प्रमुख आहे बळगुजर, हे सलीम कुत्ता नावाच्या गँगस्टर ज्या बॉम्बस्फोटचा आरोपी आहे त्याच्यासोबत डान्स करताना त्यांनी एक व्हिडिओ रील तुम्हाला फोटो दाखविले. पण मला जे माहीत आहे, मला जी मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटचा आरोपी 1998 साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला. मर्डर करणारे रोहित वर्मा, मर्डर करणारे मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ठाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्यांनी त्याला मारलेलं आहे. आता नवीन सलीम कुत्ता कोणता आणला ते मला माहीत नाही. एक या मारल्यानंतर सलीम कुत्त्यावर कुरला, त्याची 3 बायका आहे, त्या 3ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला, जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा. टाळा कोर्टने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली. आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहीत नाही. माझा रिक्वेस्ट आहे गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे, त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे. तो दुसरा कोणता सलीम, मला जे माहिती आहे तो सलीम मिया भाई असं त्याचं नाव आहे, पण सलीम कुत्ता आणि तो वेगळा आहे. सलीम कुत्ताचा 1998 मध्ये मर्डर झालेला आहे.